कि पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा भगवा फडकेल। जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षाचा म्हणतो भगवा तर छत्रपतींचा आहे, पण तो भगवा छत्रपतींचा सुरक्षित ठेवायची जबाबदारी आता केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षावर आली आहे। काही लोक केवळ भगवा मिरवतायत पण पाठीमागे कोणाकोणासोबत जातायत हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे। त्यामुळे भगव्याचं रक्षण करायची आणि भगवा फडकतच राहायला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये ही जबाबदारी भारतीय जनता पक्षाने घेतली आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या भरोशावर घेतली आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।